सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच दोन युवा आमदार खासदारकीसाठी आमने-सामने आल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारी ही काटेकी टक्कर असेल हे निश्चित आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल नुकतंच वाजलं असून भाजपसह सर्वच राजकीय पक्ष त्या त्या मतदारसंघातील उमेदवार घोषित करत असून महाराष्ट्रातील देखील अनेक उमेदवार जाहीर झाले आहेत. राज्यभरात अनेक महत्त्वपूर्ण लढती होणार असून याकडे तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. या मतदारसंघात भाजप विजयाची हॅट्रिक करणार की काँग्रेस पराभवाची हॅट्रिक करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं असून या मतदारसंघात काँग्रेसनं सर्वप्रथम सोलापूर शहरमध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून भाजपवर एक प्रकारे कुरघोडी करण्याचा आणि त्यांना खुलं आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. इकडं भाजपचा उमेदवार ठरत नव्हता. माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी देत भाजपनं त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवाराबाबत रोज एक नवीन नाव आणि ट्विस्ट येऊ लागल्यानं भाजपचा उमेदवार कोण राहणार, भाजप धक्कातंत्राचा अवलंब पुन्हा करणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अनेक मातब्बरांची नावं समोर येत असताना आणि यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात असताना अखेर रविवारी रात्री उशिरा भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत यंदा निश्चितच लक्षवेधी होणार. खासदारकीसाठी दोन युवा आमदार आमने सामने आल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष ही काटेकी टक्कर वेधून घेणार हे निश्चित आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात इतिहासात प्रथमच दोन युवा आमदारांमध्ये लक्षवेधी लढत होणार आहे. प्रणिती शिंदे या अत्यंत अनुभवी आणि अभ्यासू तसंच विकासासाठी अग्रेसर असणाऱ्या आमदार मानल्या जातात. शहर मध्यमध्ये हक्काची ताई प्रणितीताई म्हणून त्यांची विशेष ओळख असून सर्वसामान्य जनतेसाठी ताई केव्हाही उपलब्ध असल्यानं कोणत्याही अडीअडचणी सुटण्यास यामुळं मोठी मदत होते. दुसरीकडं माळशिरसचे आमदार राम सातपुते हे देखील सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून ओळखले जातात. युवा जनतेच्या विविध अडीअडचणी आणि प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन आवाज उठवणारे, अभ्यासू तसंच विकासासाठी अग्रेसर असणारे आमदार म्हणून ते ओळखले जातात. उच्च शिक्षित असणारे राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली असून सन 2017 सामाजिक कार्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मराठवाडा युवारत्न पुरस्कार आणि साहेब प्रतिष्ठानतर्फे संघर्ष योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ऑक्टोबर 2019 माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून गेले. भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्षपदावरही ते कार्यरत आहेत. साऊथ कोरियाचा अभ्यास दौराही त्यांनी केला असून सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या दोन युवा आमदारांमुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघात जबरदस्त लढत होणार आहे. विजयाची हॅट्रिक करण्यास भाजप जोरदार प्रयत्न करणार तर मागील पराभवाचा वचपा काढण्यास काँग्रेस सज्ज असून स्वतः ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जातीनं यात लक्ष देत आहेत. इकडं भाजपचे चाणक्य मानले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आमदार राम सातपुते यांच्यासाठी विशेष लक्ष घातलं असून माढा आणि माळशिरस या दोन्ही जागा पुन्हा निर्विवादपणे ताब्यात घेऊन अब की बार 400 पार यासाठी मायक्रो प्लॅनिंग केलं आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन युवा आमदारांमधील लढत ही भाजप आणि काँग्रेसच्या प्रतिष्ठेचीच लढत होणार आहे.